खूप जुनी गोष्ट. विजयनगरमध्ये तेव्हा कृष्णदेवराय राज्य करत होते. त्यांच्या प्रधानाचे नाव आप्पाजी होते. आप्पाजी फार चतुर होते. उत्तरेकडे कलिंग राज्य होते. त्या राज्याच्या राजाला वाटले, एकदा आपणही आप्पाजींची चतुराई पहावी. म्हणून त्यांनी कृष्णदेवरायांना निरोप पाठवला. तुमच्या राज्यात फार चवदार कोबी पिकते असे मी ऐकले आहे. त्यांचा आस्वाद घेण्याची माझी खूप इच्छा आहे. तुम्ही मला काही कोबी पाठवाल का? असा कलिंग राजाचा संदेश आला आहे. कलिंग राजाला कोबी पाठवण्याची कृष्णदेवरायांना इच्छा होती, पण ते पाठवणार कसे? त्या काळी आजच्या सारखी वाहतुकीची जलद साधने नव्हती. वाहतूक चालायची ती बैलगाड्यांमधून. बैलगाड्या कलिंग राज्यात पोहोचायला 3 महिने लागत. आपण चांगली ताजी कोबी पाठवली तरी ती कलिंग राज्यात जाईपर्यंत कुजून जातील असे राजाला वाटायचे. बहुतेक आप्पाजी आपली मदत करू शकतात. आप्पाजींना बोलवा. मुजरा सुराजे, काय झाले महाराज? एक समस्या आहे. कलिंग राजाला आपल्या राज्यातली कोबी पाहिजे. मला त्यांना कोबी पाठवण्याची खूप इच्छा आहे, पण जर आपण त्यांना आत्ता कोबी पाठवली तर बैलगाड्यातून ते 3 महिन्यात पोहोचेल, आणि आपण पाठवलेली ताजी कोबी 3 महिन्यात तर सडून जाईल. आता आपण काय करायचं? त्यात काय अवघड आहे? एका बैलगाडीत गाडीवानाला बसण्यापुरती जागा सोडून इतर जागेत माती भरा व त्या मातीत कोबीचे बी पेरा. गाडीवानाला सांगा की रोज कोबीचे बींना पाणी देत पुढे जा. गाडी कलिंग राजापर्यंत पोचूस तर कोबी तयार होईल. आम्ही तसेच करू. आप्पाजींच्या सांगण्याप्रमाणे एका गाडीत माती भरून त्यात कोबीचे बिया पेरून ती कलिंग राज्याकडे रवाना केली. गाडीवान प्रवासात रोज कोबीच्या रोपांना पाणी देत होते. 3 महिन्यांनी ती बैलगाडी कलिंग राज्यात पोहोचली. कलिंग राजाला ताजी कोबी मिळाली. त्याला आनंद झाला. आप्पाजींचे कौतुकही वाटले. अरे वा! आप्पाजींची आणखी एक परीक्षा घ्यावी असे कलिंगच्या राजाला वाटले. त्यांनी एक सारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या. या 3 मूर्ती दिसायला सारख्या असतील तरी यातील एक निकृष्ट आहे, एक मध्यम दर्जाची आहे आणि एक उत्कृष्ट आहे. यातील उत्कृष्ट मूर्ती कोणती ते मला सांग. त्यांच्यामधील फरक इतर कोणालाही ओळखता येईना. मी सांगतो फरक. मी एक लवचिक तार घेतली. ती एका मूर्तीच्या कानात घातली. तेथून ती तार मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडली. ही निकृष्ट मूर्ती आहे. आप्पाजींनी ती तार दुसऱ्या मूर्तीच्या कानात घातली. ती तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. ही मध्यम दर्जाची मूर्ती आहे. तिसऱ्या मूर्तीवरही आप्पाजींनी हाच प्रयोग केला. त्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून व दुसऱ्या कानातून कुठूनच बाहेर पडली नाही. ही उत्कृष्ट मूर्ती आहे. आप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर पाठवले. आपण मागवलेल्या मूर्तींपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातून बाहेर पडली. ती निकृष्ट मूर्ती. एखादा माणूस ज्या अफवा ऐकतो त्याचा खरे खोटेपणा पळताळून न पाहता जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचेही हित होत नाही. या मूर्तीचा असा अर्थ होतो. दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. ही मध्यम प्रतीची मूर्ती. एखाद्या माणसाने अफवा ऐकली आणि ती दुसऱ्या कानाने सोडून दिली तर त्यात समाजाचेही हित होत नाही आणि नुकसानही होत नाही. हा दुसऱ्या मूर्तीचा अर्थ. तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथे चढून राहिली. ही तिसरी उत्कृष्ट मूर्ती. अफवा ऐकल्यावर जो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच ती दुसऱ्याला सांगत नाही तर त्याच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो आणि आपण काय ऐकले ते पुराव्याशिवाय सांगत नाही तो माणूस उत्तम. हा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ. कलिंगच्या राजाला आप्पाजींचे उत्तर मिळाले. आप्पाजींनी 3 मूर्तींचा दर्जा ओळखल्याने राजा संतुष्ट झाला. त्याने आप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले.